नमस्कार, KNNCT न्यूज मराठी मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मी श्रद्धा पवार. एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. अडीच वर्षानंतर चुरशीची झाली बेळगाव महानगरपालिका निवडणूक. प्रथमच राष्ट्रीय पक्षाने लढविली निवडणूक पक्षांच्या चिन्हावर. बेळगाव मनपावर कोणत्या पक्षाचा असणार महापौर? सार्वजनिक गणेशोत्सवाला सरकारकडून परवानगी. गणेशोत्सवादरम्यान सामूहिक धार्मिक मनोरंजन कार्यक्रमावर बंदी. बेळगाव मधील मंडळांसह लोकप्रतिनिधी घेतील कोणता निर्णय? सार्वजनिक गणेशोत्सवाला 5 दिवसांचा कालावधी दिल्याने नागरिकांतून नाराजी. 10 दिवस गणेशोत्सव साजरा करण्याची लोकमान्य टिळक गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष विजय जाधव यांची मागणी. सरकारने जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाचा करावा पुनर्विचार. आता पाहूया सविस्तर बातम्या. 2.5 वर्षानंतर बेळगावात चुरशीची मनपा निवडणूक झाली असून बेळगाव मनपावर कोणाचे राज्य असणार आहे याबद्दल सर्वांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. 2.5 वर्षानंतर मनपा निवडणुकीत इतिहास घडविण्यास उतरलेल्या राष्ट्रीय पक्षांमध्ये मतदान कमी झाल्याने हताश झाले आहेत. मॅजिक संख्या बदलण्यास प्रथमच महापौर उपमहापौर निवड करण्यात आमदार आणि खासदार सिद्ध झाले आहेत. कित्येक दशकांपासून बेळगाव मनपा निवडणूक भाषा आधारांवर होत असून याच पार्श्वभूमीवर महापौर निवडीदरम्यान आमदार आणि खासदार थोडे लांबच राहत होते. प्रथमच मनपा निवडणूक राष्ट्रीय पक्ष चिन्हावर झाली असून पक्ष आपापल्या उमेदवारांना महापौर निवडीसाठी काउन्सिल सभागृहात येण्याची खात्री आहे. बेळगावमध्ये 58 प्रभाग आहेत. राजकीय पक्षाचे आमदार मंत्री खासदार कधीही महापौर निवडीमध्ये एकत्र आले नाहीत. यावेळी पक्षांनी मनपा निवडणुकीत भाग घेऊन जिल्हा आमदार आणि खासदारांना कमी मतदानामुळे चिंता निर्माण झाली आहे. मोठ्या संख्येने जागा जिंकण्याची आशा ठेवणाऱ्यांना बोटावर जागा मोजण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. पक्षविरहित उमेदवारांचे नशीब चांगले असल्याची चर्चाही आता रंगली आहे. एकूणच मनपावर कोणाची सत्ता येणार असल्याचे कुतूहल निर्माण झाले असून जास्तीत जास्त जागांवर निवडणूक लढलेल्या भाजप काँग्रेस आणि MES मॅजिक संख्या बदलावण्यास भिन्न स्थानांची आवश्यकता आहे. आम आदमी पार्टी आणि JDS आणि MIM पक्ष इतरांशी युती करून प्रशासनाचा भाग बनू शकतात. एकूणच आता 6 सप्टेंबर रोजी निकालानंतर समीकरणाचे फासे निश्चितच फिरणार आहेत. राज्य सरकारने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी फक्त 3 दिवसांची परवानगी दिली असल्याने आता बेळगावातील महामंडळ लोकप्रतिनिधी कोणता निर्णय घेतील असा प्रश्न उद्भवला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्य सरकारने ठरवलेल्या नियमानुसारच परवानगी देण्यात आली आहे असे निर्देश मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिले आहेत. रस्त्यावर गल्लीत सार्वजनिक ठिकाणी फक्त 3 दिवसांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला परवानगी देण्यात आली आहे. गणेशोत्सवादरम्यान सामूहिक धार्मिक आणि मनोरंजन कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. आगमन आणि विसर्जन मिरवणुकीलाही परवानगी नाही. फक्त 3 दिवस गणेशोत्सवाला परवानगी देण्यात आली असून जवळच्याच ठिकाणी विसर्जन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर विसर्जन मिरवणुकीवरही बंदी घालण्यात आली आहे. राज्य सरकारने 5 दिवस गणेशोत्सव साजरा करण्याचा आदेश दिल्याने नागरिक नाराज असून लोकमान्य गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष विजय जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आज राज्य सरकारनं जी गणेशोत्सवासंदर्भात जी नियमावली सादर केलेली आहे आणि इतके दिवस आम्ही सांगत होतो प्रशासनाला की तुम्ही गणेशोत्सवासंदर्भ नियमावली जाहीर करा, त्याप्रमाणे प्रत्येक मागील वर्षीसुद्धा गणेशोत्सव मंडळांनी या नियमावलीचं पालन करत गणेशोत्सव साजरा केलेला आहे. मंडप छोटे करा, मंडप छोटे केले, मूर्ती छोटी करा, मूर्ती छोटी केली, मिरवणूक काढणं ठीक आहे, इथपर्यंत ठीक होतं. पण आज जे सरकारनं जाहीर केलेलं आहे की जी गणेशोत्सवाचा जो कालावधी आहे तो 10 दिवसाचा 5 दिवसावर आणण्याचं त्यांची मनीष आहे, ह्याच्या पाठीमुळे आम्हाला काही समजलं नाही सरकारचं काय उद्देश आहे. निवडणूक होऊ शकतात, हॉटेल बार सगळे चालू आहेत, सगळं मार्केट चालू आहे, राजरस पण चाललेलं आहे आणि त्याला आमच्या कुठल्याही गोष्टीला हे नाही आहे. आणि आम्हाला प्रत्येक मंडळाला बेळगावातील कोरोनाची जाणीव आहे आणि त्या कोरोना काळामध्ये कितीतरी कार्यकर्ते मंडळाचे कार्यकर्ते याच्यावर काम केलेले आहेत, त्यामुळं कोरोनाचं गांभीर्य प्रत्येक मंडळाला आहे. मला सरकारला इतकंच सांगायचं आहे
की जो बेळगावचा गणेशोत्सव पारंपरिक गणेशोत्सव ज्या गणेश गणेशोत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी केलेली आहे आणि ही परंपरा खंडित न होता गणेशोत्सव 10 दिवस निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी आणि कोरोनाची नियमावली आम्ही त्याचं पालन करत हा गणेशोत्सव साजरा करू आणि त्यामुळं हे सरकारनं जो निर्णय दिलेला आहे किंवा जे नियमावली जाहीर केलेली आहे त्याचा मला निषेध करायचा आहे आणि ह्याच्या संदर्भात काय की प्रत्येक युवक मंडळ आज न उद्या ह्याच्या विरोधात आंदोलनाच्या तयारीत निघतील आणि बेळगावमध्ये जे वातावरण असलेलं परत ते एक प्रकारे गोंधळाचं वातावरण निर्माण करण्यापेक्षा सरकारनं बेळगावसाठी बेळगावचा जो ऐतिहासिक गणेशोत्सव आहे तो कोरोनाच्या नियमावलीप्रमाणे साजरा करण्यासाठी मंडळाला सहकार्य सरकार करावं आणि मंडळाने पण सरकारला आम्ही सहकार्य करायची तयारी आहे. इतकंच मला म्हणायचं आहे की सरकारनं जो 5 दिवस जे आणलेला आहे उत्सव तो आमच्या पारंपरिक पद्धतीपणे 10 दिवस साजरा करण्यासाठी अनुमती द्यावी अन्यथा समस्त समाजाच्या रोषाला सरकारला सामोरं जावं लागेल आणि इतकं करूनसुद्धा सरकार ऐकत नसेल तर सरकार जे काही म्हणजे काही कायदेशीर कारवाई करणार असेल तर त्याला आम्ही तयार आहोत. मी आज इतकं सांगू शकतो की सरकारला विनंती आम्ही करत आहोत पण 2-4 दिवसांमध्ये सरकारनं पर्टिक्युलर बेळगावसाठी ही नियमावली थोडंसं बदल करावा आणि बेळगावच्या लोकांना उत्सव साजरा करण्यासाठी सहकार्य करावं. धन्यवाद. राज्य सरकारनं गणेशोत्सवासंदर्भात नियमावली जाहीर करताना गणेशोत्सव फक्त 5 दिवस साजरा केला जावा अशी नियमावलीमध्ये जाहीर केलेलं आहे. तर तुम्ही बघितला भारतामध्ये पुण्या मुंबईनंतर बेळगावमध्ये मोठ्या प्रमाणात गणेश ह्याची प्रतिष्ठापना केली जाते व गणेश ह्याचं विसर्जन मिरवणूक जर बघितला तर ती अगदी व्यवस्थित पार पाडली जाते आणि हे कोविडचं सावट जे देशावर जगावर पण सावर पडलेलं आहे त्या कोविड काळामध्ये आम्ही मागच्या वर्षीही काम केलं होतं आणि ह्यावर्षीही करत आहोत. मागच्या वर्षी सरकारनं कोरोनासंदर्भात नियमावली जाहीर केली होती व त्या नियमावलीचं पालन करून प्रत्येक गणेशोत्सव मंडळानं त्याचं आगमन व विसर्जन केलं होतं, प्रतिष्ठापना केली होती. आज अचानकपणे सरकार जाहीर करत आहे की तुम्ही गणेशोत्सव 5 दिवसातच करा. हे 10 दिवसाचं गणेशोत्सव करण्यामागे कुठल्या मंडळाचा किंवा महामंडळाचा हात नसतो, ते तिथीनुसार शास्त्रोक्त पद्धतीनं विचार करून आमच्या हिंदू संस्कारामध्ये काय लिहिलेलं आहे सादर करून केलं जातं की तिथीप्रमाणे गणेश विसर्जन कधी होणार, तिथीप्रमाणे गणेशाचं आगमन कधी होणार, गणेश चतुर्थी कधी येणार आणि अनंत चतुर्थी कधी होणार. त्यामुळे सरकारनं असं वाटतं की षडयंत्र आमच्या विरुद्ध असलेलं असं वाटतं आहे की गणेशोत्सवाचं जे महत्त्व आहे गणेशोत्सव जो मोठ्या प्रमाणात केला जातो तो कुठंतरी कमी प्रमाणात केला जावा. आज जर तुम्ही बघितला तर प्रत्येक गणेशोत्सव मंडळानं संमती दिलेली आहे की नियमावलीचं पालन करूनच आम्ही गणेशोत्सव साजरा करणार म्हणून, पण अचानक हे 5 दिवस गणेशोत्सव तुम्ही साजरा करा म्हणून सरकारनं जाहीर केलेलं आहे त्याचा आम्ही विरोध करतो व सरकारला विनंती करतो की त्याचा पुनरुच्चार करावा व त्याच्यामध्ये थोडा बदल करून तो तिथीनुसार किती दिवस आलेला आहे त्याप्रमाणे साजरा करण्याची अनुमती प्रत्येक गणेश मंडळाला जावी. नाहीतर प्रत्येक गणेशोत्सव मंडळाचा रोषाला सरकारला सामोरे जावे लागेल. कारण गणेशोत्सव साजरा करताना त्याच्यामध्ये भावना त्याच्यामध्ये श्रद्धा असते आणि ते करत असताना प्रत्येक मंडळाचं कार्यकर्ते असो किंवा घरगुती गणपती असो आपल्याकडून काय चूक होणार नाही ह्याचं दक्षता घेतली जाते आणि अचानकपणे जर तुम्ही असं जाहीर केला तर ते हिंदू समाजावर एक अन्याय होत आहे असं आम्हाला वाटतं आहे. त्यासाठी तुम्ही त्याचा पुनरुच्चार करावा व 10 दिवस जे परंपरेनुसार आलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही गणेशोत्सव साजरा करण्याची परवानगी द्यावी. धन्यवाद. आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी. क्लासिक ऑल इन वन, थंडीमध्येही मिळणार गर्मीचा अनुभव. या ठिकाणी तुम्हाला मिळतील प्युअर वुलनने बनलेले डोक्यापासून पायापर्यंतचे सर्व प्रकारचे गरम कपडे. मुलगा असो किंवा मुलगी, महिला असो वा पुरुष, लहान मुले असो वा वयोवृद्ध, सर्वांसाठी स्वेटर व जॅकेट्स, आय मास्क, फेस मास्क, कानपट्टी, हँड ग्लोव्स, स्कल कॅप, मंकी कॅप, मफलर, हेल्मेट कॅप, अँकल सॉक्स, थंब सॉक्स, नी सॉक्स,
ब्लाउज स्वेटर स्टोल सनकेअर मास्क कॉटन हैंड ग्लोव्स थर्मल टी शर्ट्स थ्री फोर्थ पैंट्स बर्मुडा शॉर्ट्स नाइटवेयर गाउन्स अंडर गार्मेंट्स रेनीवेअर आणखीन खूप काही एकाच ठिकाणी बाळापासूनच्या साईजपासून प्लस साईजपर्यंतच्या प्रत्येक साईजमध्ये उपलब्ध म्हणजे एका शॉपमध्ये करा सर्व प्रकारच्या कपड्यांची खरेदी तर मग आजच भेट द्या क्लासिक ऑल इन वन शॉप नंबर 1457 मारुती गल्ली बिसाइड मारुती टेम्पल बसवान गल्ली कॉर्नर बेलगाम तर संपर्क साधा 9606698537 श्री साई लीला सोल्यूशन्स वॉटरप्रूफिंग कॉन्ट्रॅक्टर छत गळती बेसमेंट लिकेज भिंतीमध्ये ओल पकडणे टेरेस कोटिंग एक्सपॉन्सन जॉईंटचे ट्रीटमेंट बांधकाम स्ट्रक्चरल क्रॅक फिलिंग्स पीयू ग्राउंडिंग पत्ता गंगेश्वर कॉम्प्लेक्स शॉप नंबर 1 8 क्रॉस भाग्यनगर बेळगाव संपर्क क्रमांक मनोहर नायक 9741901690 आनंद कुंभार 9945888178 अरे बाप रे पहा तर कितीही गर्दी पोतदार ज्वेलर्सचे पण कमाल आहे ना का असू नये 122 वर्षांपासून ग्राहकांना खरे सोने चांगली वागणूक व प्रामाणिक सेवा जी मिळत आली आहे म्हणूनच इंडियन ट्रेड बोर्डने सुवर्ण पदकाने सन्मानित केले आहे असा कोणताही दागिना नाही जो इथे बनविला जात नाही अशी कुठलीही मूर्ती नाही जी इथे बनविली जात नाही हिरा पन्ना माणिक असो वा मोती येथे सर्व काही मिळते अशिक्षित व्यक्तीही येथे सोने चांदी खरेदीसाठी आल्यास घेतलेला दागिना व सरळ व्यवहार मिळवितो येथे काही स्कीम नाही डिस्काउंट नाही आणि बहुमानही नाही सरळ सुरळीत व्यवहारच यांची ओळख आहे या राजेशाही शोरूम मध्ये ग्राहकांच्या सुविधांसाठी वेगवेगळ्या मजल्यावर सोने व चांदीचे दागिने उपलब्ध केलेले आहेत यांचा विश्वास हाच यांची खरी ओळख आहे हॉलमार्कच्या सर्वात कमी वेस्टेज असलेल्या दागिन्यांचे पहिले ठिकाण म्हणजे फक्त पोतदार ज्वेलर्स बेळगाव ब्रेकनंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मनपा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर कलम 144 जारी करण्यात आला असून निवडणुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा DCP डॉ विक्रम आमटे यांनी दिला आहे बेळगाव महानगरपालिकेचा सोमवारी निवडणूक निकाल जाहीर होणार आहे यासंदर्भात पोलीस प्रशासनाने 144 कलम लागू केला असून सकाळी 6 पासून रात्री 12 वाजेपर्यंत कडक पोलीस बंदोबस्त असणार असल्याचे सांगितले आहे 4 पेक्षा जास्त व्यक्तींनी फिरण्यास बंदी तसेच फटाक्या व आतिषबाजी करण्यावर बंदी घालण्यात आली आहे अतिसूक्ष्म भागात पोलीस तैनात करण्यात आले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त डॉक्टर विक्रम आमटे यांनी दिले आहेत ಹಾಗೆ ಒಂದು 12 ಜನ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟರ್ ಗಳನ್ನು ಮತ್ತೆ ಸಬ್ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟರ್ ಗಳನ್ನೆಲ್ಲ ನಾವು ನಿಯೋಜಿಸಿದೆವಿ ಈ ನಿಯೋಜನೆ ಇಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ಇರೋದಿಲ್ಲ ಇಡೀ ನಗರದಲ್ಲಿ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ನಾವು ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಗೆ ಚುನಾವಣೆಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಗೆ ಎಲ್ಲ ಸೂಕ್ಷ್ಮ ಅತಿಸೂಕ್ಷ್ಮ ಪ್ರದೇಶಗಳನ್ನು ಅಂತ ನಾವು ಗುರುತಿಸಿದೆವಿ ಆ ಎಲ್ಲ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿಯೂ ನಾವು ಪೊಲೀಸ್ ನಿಯೋಜನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಒಟ್ಟಾರೆ ಒಂದು 1200 ಪೊಲೀಸರ ನಿಯೋಜನೆ ಮತ್ತು 100 ಹೋಮ್ಗಾರ್ಡ್ಸ್ಗಳ ನಿಯೋಜನೆ ಹಾಗೆ KSRP ತುಕಡಿಗಳು ಮತ್ತು ನಮ್ಮ ನಗರ ಸಶಸ್ತ್ರ ದಳದ ತುಕಡಿಗಳನ್ನು ನಾವು ನಿಯೋಜನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಈ ಏನು ನಾಳೆ ಕೌಂಟಿಂಗ್ ಇದೆ ಇದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಗೆ 2 ಆದೇಶಗಳನ್ನು ಆಲ್ರೆಡಿ ಹೊರಡಿಸಲಾಗಿದೆ ಒಂದು ಬಂದುಬಿಟ್ಟು ಪ್ರತಿಬಂಧಕಾಜ್ಞೆ CRPC 144 ಪ್ರತಿಬಂಧಕಾಜ್ಞೆ ಏನಿದೆ ಅದನ್ನು ಹೊರಡಿಸಲಾಗಿದೆ ಅದು ನಾಳೆ ಬೆಳಿಗ್ಗೆ 6 ಗಂಟೆಯಿಂದ ರಾತ್ರಿ 12 ಗಂಟೆವರೆಗೆ ಇರುತ್ತೆ ಇದರ ವಿಶೇಷ ಏನಂದರೆ ನಾಳೆ ಏನು ಮತ ಎಣಿಕೆ ನಡೆಯುತ್ತೆ ಬೆಳಿಗ್ಗೆ 6 ಗಂಟೆಯಿಂದ 12 ಗಂಟೆವರೆಗೆ ಯಾರೂ ಸಹ 5 ಜನಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಸೇರಬಾರ್ದು ಮತ್ತು ಪಟಾಕಿಗಳನ್ನು ವಿಜಯೋತ್ಸವನ ಯಾರೂ ಆಚರಿಸಬಾರ್ದು ಮೆರವಣಿಗೆಗಳನ್ನು ಸಭೆ ಸಮಾರಂಭಗಳನ್ನು ಮಾಡಬಾರ್ದು ಅನ್ನೋತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಆದೇಶವನ್ನು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು ಹೊರಡಿಸಿದ್ದಾರೆ ಈ ಆದೇಶವನ್ನು ಜಾರಿಗೊಳಿಸಲಿಕ್ಕೆ ನಾವೆಲ್ಲ ಸನ್ನದ್ಧರಾಗಿದ್ದೇವೆ ಇದರ ಜೊತೆಗೆ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಸೆಕ್ಟರ್ ಆಫೀಸರ್ಸ್ ಇರ್ತಾರೆ ಈ ಥರ ಈ ಆದೇಶ ಏನಾದರೂ ಉಲ್ಲಂಘನೆ ಆದರೆ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಸೆಕ್ಟರ್ ಆಫೀಸರಿಂದ ನಾವು ದೂರನ್ನು ಪಡೆದುಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಅವ್ರ ಮೇಲೆ ಕಾನೂನು ರೀತಿ ಕ್ರಮವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ತೀವಿ ಇದರ ಬಗ್ಗೆ ಆಲ್ರೆಡಿ ನಾವೆಲ್ಲ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳ ಬೆಂಬಲಿಗರಿಗೆ ಮತ್ತು ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ತಿಳಿ ಹೇಳಿದ್ದೀವಿ ನಾಳೆ ನಗರದಲ್ಲಿ ಏನು ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿ 144 ಸೆಕ್ಷನ್ ಇರುತ್ತೆ ಅಂದರೆ ಪ್ರತಿಬಂಧಕಾಜ್ಞೆ ಇರುತ್ತೆ
ಇದರ ಅಡಿಯಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ಗುಂಪು ಸೇರುವಾಗಿಲ್ಲ, 5 ಜನಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಸೇರುವಾಗಿಲ್ಲ, ಮತ್ತು ಪಟಾಕಿ ಮತ್ತು ವಿಜಯೋತ್ಸವ ಸಭೆ ಸಮಾರಂಭಗಳು ಮಾಡುವಾಗಿಲ್ಲ ಅಂತ ನಾವು ತಿಳುವಳಿಕೆ ನೀಡಿದ್ದೇವೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳಲ್ಲಿ, ಅವರ ಬೆಂಬಲಿಗರಲ್ಲಿ ಹಾಗೂ ಸಾರ್ವಜನಿಕರಲ್ಲಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೋತೇನೆ, ಅದನ್ನು ನಾವು ಕಟ್ಟುನಿಟ್ಟಾಗಿ ತಾವು ಪಾಲಿಸಬೇಕು. ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ಯಾರು ಅದನ್ನು ಒಬ್ಬೆ ಮಾಡಲ್ಲ, ಯಾರು ಅದನ್ನು ಪಾಲಿಸಲ್ಲ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಕಾನೂನು ರೀತಿ ಕ್ರಮ ಆಗುತ್ತೆ. ಇದು ಒಂದು. ಇನ್ನೊಂದು ಆದೇಶ, ಲಿಕ್ಕರ್ ಬ್ಯಾನ್. ನಾಳೆ ಬೆಳಗ್ಗೆ 6 ಗಂಟೆಯಿಂದ 12 ಗಂಟೆವರೆಗೆ ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಲಿಕ್ಕರ್ ಶಾಪ್ಸ್ಗಳು ಮತ್ತು ಲಿಕ್ಕರ್ ತಯಾರಿಕಾ ಘಟಕಗಳು ಬಂದ್ ಆಗಿರ್ತವೆ, ಅದನ್ನು ಬ್ಯಾನ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಆಲ್ರೆಡಿ ಕ್ರಮವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ. ನಾಳೆ ಬೆಳಗ್ಗೆಯಿಂದ ರಾತ್ರಿ 12 ಗಂಟೆವರೆಗೆ ಏನಿರುತ್ತೆ ಅದು ಜಾರಿಗೊಳಿಸ್ತೇವೆ, ಅದನ್ನು ಕಟ್ಟುನಿಟ್ಟಾಗಿ ಜಾರಿಗೊಳಿಸ್ತೇವೆ. ಈ ಎರಡು ಆದೇಶಗಳು ವಿಶೇಷವಾಗಿ ನಾಳೆ ಮತ ಎಣಿಕೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಇದು ಆದೇಶಗಳನ್ನು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು ಹೊರಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಇದನ್ನು ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಇಲಾಖೆಯವರು ಎನ್ಫೋರ್ಸ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಇಷ್ಟು ಇದು ಬಂದೋಬಸ್ತ್ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಾಗೆ. ಇದನ್ನು ಬಿಟ್ಟು ಮತ್ತೆ ಕೋವಿಡ್ ನಿಯಮಾವಳಿಗಳು ಏನಿದೆ, ಈಗ ಆಲ್ರೆಡಿ ಚುನಾವಣಾಧಿಕಾರಿಗಳು ಯಾವ ರೀತಿ ಕೋವಿಡ್ ನಿಯಮಗಳನ್ನು ಪಾಲಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಪಾಲನೆ ಆಗುತ್ತೆ. ಅದರಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ನಮ್ಮ ಸಿಬ್ಬಂದಿಗಳನ್ನು ನಾವು ಕೋವಿಡ್ ನಿಯಮಗಳ ಪಾಲನೆ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಿದ್ದೀವಿ. ಮತ್ತು ಯಾರು ಬರ್ತಾರೆ ಈಗ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳ ಜೊತೆ ಒಬ್ಬರು ಯಾರು ಬರ್ತಾರೆ ಅವ್ರಿಗೂ ಸಹ ಕೋವಿಡ್ ನಿಯಮಗಳನ್ನು ಪಾಲನೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಆಲ್ರೆಡಿ ನಾವು ತಿಳಿ ಹೇಳಿದ್ದೀವಿ. ಅವರು ಅದನ್ನೆಲ್ಲ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಎಲ್ಲ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳು, ಬೆಂಬಲಿಗರು ಮತ್ತು ಸಾರ್ವಜನಿಕರು ಸಹಕರಿಸಿದ್ದಾರೆ, ಹಾಗೆ ಇನ್ನೂ ನಾಳೆಯೂ ಸಹ ಸಹಕರಿಸ್ತಾರೆ ಅಂತ ನನಗೆ ವಿಶ್ವಾಸ ಇದೆ. मिरवणूक व सभा समारंभ करू नये असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केला असून कॉर्पोरेशन सेक्टर ऑफिसरच्या माध्यमातून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. महादेव पवार, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव. 3 सप्टेंबर रोजी संपन्न झालेल्या मनपा निवडणुकीच्या मतांची मोजणी सोमवारी होणार आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सोमवारी सकाळी 8 वाजता सुरुवात होणार आहे. मतमोजणी NS पैन प्राथमिक शाळेच्या तळमजला, पहिला मजला आणि दुसऱ्या मजल्यावर मतमोजणी होणार आहे. एकूण 12 खोल्यांची व्यवस्था मतमोजणीसाठी करण्यात आली आहे. एका वेळी 12 खोल्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. एका उमेदवाराच्या 2 एजंटना मतमोजणीत प्रवेश दिला जाणार आहे. BK मॉडेल मैदानावर उमेदवार आणि एजंट्ससाठी आसनासाठी पेंडॉलची सोय करण्यात आली आहे. 58 वॉर्डांचे निकाल आल्यानंतरच विजेत्या उमेदवारांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. 415 मतमोजणी केंद्रे असून 12 सहायक निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती मतमोजणीसाठी करण्यात आली आहे. सकाळी 7:30 वाजता स्ट्रॉंग रूम खोलण्यात येणार असून 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. बेळगाव शहरातील विद्यार्थ्यांसाठी दरमहा 299 रुपयांमध्ये अनलिमिटेड डाटा देण्याची सुविधा करण्यात येणार असल्याचे फास्ट इंटरनेट व ब्रॉडबँडचे MD अजितकुमार पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. बेळगावमधील प्रत्येक विद्यार्थ्याला मदत करण्यासाठी फास्ट इंटरनेट आणि ब्रॉडबँड सेवा सुरू करण्यात येत असून विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेणे आवश्यक आहे असे फास्ट इंटरनेट आणि ब्रॉडबँडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अजितकुमार पाटील यांनी सांगितले आहे. रविवारी शहरातील पत्रकार परिषदेत ते म्हणाले की फास्ट इंटरनेट आणि ब्रॉडबँड सर्व्हिसेसने बेळगाव शहरातील विद्यार्थ्यांसाठी दरमहा 299 रुपये अमर्यादित डेटा योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. हे नवीन प्रकल्प पूर्वीपेक्षा खूपच कमी दराने डाउनलोड आणि अपलोड स्पीड वाढवून विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबासाठी मूल्यवर्धन करतात. बेळगाव शहराच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे की कमी दराने विद्यार्थ्यांच्या चांगल्यासाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. इलेक्शन मनमान्य मुगदितो ಮತ್ತು ಇನ್ನು ಕೋಡ್ ಆಫ್ ಕಂಡಕ್ಟ್ ಬಗ್ಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಕನ್ಫ್ಯೂಷನ್ ಇತ್ತು. ಅದಕ್ಕೆ ವಿ ಡಿಡ್ನ್ ಗೆಟ್ ದ ಕ್ಲಾರಿಟಿ. So anyways, it's all clear now. So thanks again for coming down. The reason we are gathering here today for is I run a company called Fast Broadband. We started our service in Belgium in 2015. And when we started, we were the cheapest and the fastest and most affordable. Around the same time, we had also dreamt about giving internet for free of cost to the people of the city. Although it's going to take some time to offer it for free, but today we are going to make an announcement to make it the most affordable internet service provider in the city. So we're going to be launching the plans which will be directed for the students. Specifically, the reason behind this is after COVID, many people or many students have to go through online courses, and as a middle class family,
affording internet service at the cost of 500 rupees and above is slightly difficult. So we decided to make the internet connection a lot more affordable by actually slashing the prices, or rather subsidizing the internet connection to a great extent. So the plan we are planning to launch today, which will go live from the 2nd of October next month, we need the time to prepare the infra for that. There'll be four plans specifically for available for announcement. The name of the plans are school, college, bachelor's and master's. So the speed and the details of the plans are like this. The school plan, which is the entry level plan, will give you 25 Mbps of unlimited internet with no cap. Likewise, the college plan will give you 50 Mbps unlimited with no cap, while the school plan will cost you only 299 rupees per month for a family who has at least one student in the family. The college will cost you about 499. Similarly, the bachelor's plan will cost you 699 a month and gives you 75 Mbps of unlimited internet bandwidth. Finally, the master's plan will give you 100 Mbps of unlimited speed and will cost you 999 rupees a month. All of these plans or all of these services will be delivered via fiber optics. We have already covered the entire city on fiber. So for anybody who wants to avail these plans, all they need to do is book us online and ensure that you have at least one student in your family who is currently active and studying. We started this company in 2015. The service were rolled out in 2016. Since then, we have always been looking at making the internet affordable. While the dream of making internet free for all is still a little far away, but this is one step ahead for us to reach that dream. बेळगावमधील फास्ट बेस्ट ब्रॉडबँड इंटरनेट सेवा प्रदाता प्रत्येकाला उच्च गती आणि स्थिर इंटरनेट कनेक्टिव्हिटी प्रदान करण्याच्या बोधवाक्यासह स्थापित केले आहे. अधिक माहितीसाठी 9379499565 वर संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. यावेळी कार्तिक तिगडीसह अन्य उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव. आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा केएनएन सिटी न्यूज मराठी. सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. हासन जिल्हा राजकारणातील ड्रामासाठी प्रसिद्ध आहेच, पण आता तिथे एक युवकाने टॉसवर मुलीशी लग्न केल्याचा गजब ड्रामा प्रसिद्ध झाला आहे. हासन जिल्ह्यामध्ये राजकारणातील छोटे मोठे ड्रामे तर आपण पाहिले असतील, पण आज तुम्ही चक्क एक गजब प्रेम कहाणी पाहणार आहात. हासन जिल्ह्यातील एका मुलाने दोन मुलींसोबत प्रेमसंबंध ठेवल्याचे त्यातील एका मुलीला माहीत पडल्याने त्या मुलीने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. तर त्या मुलाने
त्या मुलीशी मंदिरमध्ये लग्न करण्यास संमती दर्शविली असे माहीत होताच तर त्यातील दुसरी मुलगी लग्न होत असलेल्या मंदिरात संपूर्ण गावकरी व पंचांसोबत हजर होते। त्यावेळी त्यातील त्या दुसऱ्या मुलीने संपूर्ण गावकरी व सरपंचांसमोर मोठी घटना घडवली असून लग्न करण्यासाठी सरपंचांसमोर टॉस करू व जी मुलगी टॉस जिंकेल त्याच मुलीसोबत त्या युवकाला लग्न करावे लागेल असे स्पष्ट करते। तर दोन्ही मुली व तो प्रेमी मुलगा त्यासाठी एकमताने होकार देतात व ज्या मुलीने विष घेतले होते तीच मुलगी या टॉस चॅलेंजमध्ये जिंकते व जेव्हा ती मुलगी जिंकते तेव्हा ती दुसरी मुलगी खुशीने त्या मुलीला लग्न करण्यास व त्याचबरोबर त्या लग्न करणाऱ्या मुलीला आपल्यामध्ये मैत्रीचे नाते असेल जेव्हाही भेटू मैत्रिणींसारखे भेटू पण त्या मुलाने मला धोका दिला आहे सो त्याचे काय होईल किंवा तुझे भविष्य कसे असेल हे माहीत नाही असे समजवते। चला पाहूया ही अजब प्रेमची एक गजब कहाणी। ಅವಳಿಗೂ ಬೇಜಾರಾಗಿದೆ ಅಲ್ವಾ ನಿನಗೂ ಗೊತ್ತಿತ್ತು ಅಲ್ವಾ ಆಮೇಲೆ ಎರಡು ವರ್ಷ ಈಗ ಗ್ಯಾಪ್ ಇತ್ತು ಅದ್ರಲ್ಲಿ ನಮ್ಗೆ ಮದ್ವೆ ಅಂತೆಲ್ಲ ಫಿಕ್ಸ್ ಆಗಿತ್ತಲ್ಲ। रात्रीच्या वेळी येळ्ळूरमधील चांगळेश्वरी मंदिरात चोरी झाली असून सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस येताच गावात खळबळ माजली होती। चोरट्यांनी आता मंदिरांना लक्ष्य बनवलं आहे। चांगळेश्वरी मंदिर येळ्ळूर येथे चोरीचा प्रकार उघडकीस आला असून एकच खळबळ माजली आहे। चोरट्यांनी CCTV कॅमेरे फिरवून दरवाजे लॉक तोडून देवीचे दागिने व CCTV सिस्टीम व इतर वस्तू चोरून नेल्या आहेत। सोन्याचे दागिने 80,000 रुपये, चांदी दागिने 4,000, CCTV सिस्टम 30,000 असा एकूण 1,14,000 रुपयांचं साहित्य चोरण्यात आले आहे। रात्रीच्या वेळी चोरट्यांनी हात साफ केला असून सकाळी हा प्रकार लक्षात आला आहे। याबद्दल पोलिसांना कळविण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे। मागील काही वर्षापूर्वी देखील चोरीचा प्रकार या मंदिरात घडला होता। ग्रामीण भागात चोऱ्यांचे वाढते प्रमाण चिंताजनक असून पोलिसांनी बंदोबस्त वाढवावा अशी मागणी होत आहे। येळ्ळूरातील चांगळेश्वरी मंदिर प्रसिद्ध आणि जागृत आहे। या मंदिरात हा चोरीचा प्रकार घडल्याने येळ्ळूर ग्रामस्थातून संताप व्यक्त करण्यात येत आहे। महादेव पवार, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव। पाऊस व महापुराचा आढावा घेण्यासाठी केंद्राकडून अभ्यासक टीम बेळगावात आली असून रविवार आणि सोमवार दोन दिवस ते संपूर्ण नुकसान झालेल्या भागांचा आढावा घेणार आहेत। पाऊस आणि महापुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारकडून एक अभ्यासक टीम बेळगावात दाखल झाली असून रविवार आणि सोमवारी नुकसान भागांचे निरीक्षण करणार आहेत। सकाळी शहरात आगमन केलेल्या अभ्यासक टीमने प्रवासी मंदिर येथे जिल्हाधिकारी MG हिरेमठ यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांसोबत सभा घेतली असून नुकसान भागांची पाहणी करताना त्यांनी अधिक माहिती दिली आहे। आधारित नाव येन मेमोरेंडम केंद्र सरकारके सलिसितो 765 कोटी SDRF NDRF नॉर्म्स प्रकार बरबेकागित्तु ಆ ಒಂದು ಮೆಮೊರಾಂಡಮ್ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಡೆಲ್ಲಿಯಿಂದ ಒಂದು ಇಂಟರ್ ಮಿನಿಸ್ಟ್ರಿಯಲ್ ಸೆಂಟ್ರಲ್ ಟೀಮ್ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿಗೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ। ಇಂಟರ್ ಮಿನಿಸ್ಟ್ರಿಯಲ್ ಟೀಮ್ ಲೀಡರ್ ಸುಶೀಲ್ ಪಾಲ್ ಅವರು, ಅವರ ಜೊತೆ ನಮ್ಮ ಅಗ್ರಿಕಲ್ಚರ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಡಾಕ್ಟರ್ ಮನೋಹರನ್ ಇದ್ದಾರೆ, ಶುಭಮ್ ಅಂತ ಪವರ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಅಂತ ಇದ್ದಾರೆ, ಈ ಥರ ಫೈನಾನ್ಸ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟು, RDPR ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟು ಮತ್ತು ಮಿನಿಸ್ಟ್ರಿ ಆಫ್ ರೋಡ್ಸ್ ಆ್ಯಂಡ್ ಟ್ರಾನ್ಸ್ಪೋರ್ಟು, ಈ ಥರ 7 ಜನ ಅಧಿಕಾರಿಗಳು ನಿನ್ನೆ ನಮ್ಮ ಸನ್ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯವರು ಮತ್ತು ನಮ್ಮ ರೆವಿನ್ಯೂ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಅವರ ಸಮ್ಮುಖದಲ್ಲಿ ಒಂದು ಬ್ರೀಫಿಂಗ್ ನಡೀತು ಕೃಷ್ಣಾದಲ್ಲಿ। ಅಲ್ಲಿ ಸನ್ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಆಗಿರುವಂಥ ಡ್ಯಾಮೇಜ್ಗಳಿಗೇನು ಇನ್ಫ್ರಾಸ್ಟ್ರಕ್ಚರ್ ಇರ್ಬೋದು, ಕ್ರಾಪ್ ಇರ್ಬೋದು, ಮನೆಗಳಿರ್ಬೋದು ಅಂತ ಹೇಳಿ ಆ ಒಂದು ಡ್ಯಾಮೇಜಿನ ವಿವರಗಳನ್ನ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ। ಅದಾದ ನಂತರ ಟೀಮ್ಗಳು ಮೂರು ಭಾಗವಾಗಿ ಮೂರು ಟೀಮ್ಸ್ ಮಾಡಿದ್ವಿ। ಮೂರು ಜನ ಟೀಮ್ ಮೆಂಬರ್ಸು ಬೆಳಗಾಂ ಜಿಲ್ಲೆಗೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಯಾಕೆಂದರೆ ಬೆಳಗಾಂಲ್ಲಿ ಅತಿ ಹೆಚ್ಚು ಒಂದು ಡ್ಯಾಮೇಜ್ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ಮೂರು ಜನ ಟೀಮ್ ಮೆಂಬರ್ಸು ಬೆಳಗಾಂಗೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ। ಇನ್ನು ಎರಡು ಜನ ಟೀಮ್ ಮೆಂಬರ್ಸು ನಮ್ಮ ಬಾಗಲಕೋಟೆ ಮತ್ತು ಧಾರವಾಡ ಜಿಲ್ಲೆಗೆ ಹೋಗಿದ್ದಾರೆ, ಮತ್ತು ಕೊನೆಯದಾಗಿ ಇನ್ನೊಂದು ಟೀಮ್ ಬಂದು ಉತ್ತರ ಕನ್ನಡ ಮತ್ತು ಹಾವೇರಿ ಜಿಲ್ಲೆಗೆ। ಈ ಥರ ಅವರು ನಾವು ಕೊಟ್ಟಿರುವಂಥ ಮೆಮೊರಾಂಡಮ್ 13 ಜಿಲ್ಲೆಗಳಲ್ಲಿ ಆಗಿರುವಂಥ ನಷ್ಟದ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಅವರು ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿಕೊಂಡಿರುವಂಥ ಜಿಲ್ಲೆಗಳು ಇವು। ಸೊ ಈ ದಿವಸ ನಮ್ಮ ಸುಶೀಲ್ ಪಾಲ್ ಅವರು ಮತ್ತು ಡಾಕ್ಟರ್ ಮನೋಹರನ್ ಮತ್ತು ಶುಭಂ ಗರ್ಗ್ ಅವರು ಬೆಳಗಾಂ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು ಕಂಪ್ಲೀಟಾಗಿ ಟೂರ್ ಪ್ಲ್ಯಾನ್ ಆಗಿದ್ದಾರೆ, ಏನೇನು ನಷ್ಟಗಳು ನಾವು ಈಗ ತೋರಿಸೋಕ್ಕಾಗುತ್ತೆ, ಯಾಕಂದರೆ ಆಗಿ 40 ದಿವಸ ಆಗಿದ್ದರಿಂದ ನಿನ್ನೆ ನಮ್ಮ ಪ್ರೆಸೆಂಟೇಷನಲ್ಲಿ ಫೋಟೋಗ್ರಾಫ್ಸ್ ತೋರಿಸಿದ್ವಿ, ಸ್ಯಾಟಲೈಟ್ ಇಮೇಜ್ಗಳು ತೋರಿಸಿದ್ವಿ, KSNDMC ಮಳೆ ಮಾಪನೆಯಿಂದ ಆಗಿರುವಂಥ
ಡ್ರೈನ್ ಡ್ಯಾಮೇಜ್ ತೋರಿಸಿದ್ವಿ ಮತ್ತು ರಿಸರ್ವಾಯರ್ಸ್ ಅಲ್ಲಿ ನೀರು ಬಂದರೆ ತೋರಿಸಿದ್ವಿ. ಈ ದಿವಸ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು ಮತ್ತು ಡಿವಿಷನ್ ಕಮಿಷನರ್ ಸಮ್ಮುಖ ಏನು ಇತರ ಜಿಲ್ಲಾ ಮಟ್ಟದ ಅಧಿಕಾರಿ ಮುಖೇನ ಆಗಿರೋ ಪ್ರೆಸೆಂಟೇಷನಲ್ಲಿ ಪ್ರತ್ಯೇಕವಾಗಿ ಬೆಳಗಾಮಲ್ಲಿ ಆಗಿರುವಂಥದ್ದು ಹೋಬಳಿ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಏನಾಗಿದೆ, ಗ್ರಾಮ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಏನಾಗಿದೆ, ಎಷ್ಟು ಒಂದು ಗ್ರೇಷಿಯಸ್ ರಿಲೀಫ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಾ, ಎಷ್ಟು ಒಂದು ಕ್ರಾಪ್ ಡ್ಯಾಮೇಜ್ ಆಗಿದೆ, ಇವೆಲ್ಲ ಅವರು ಒಂದು ಪ್ರೆಸೆಂಟೇಷನ್ ಮುಖಾಂತರ ಪ್ರಸ್ತಾವನೆ ಮಾಡಿದರು. ಅವರಿಗೆ ಇರುವಂಥ ಒಂದು ಕ್ವಶನ್ಗಳು ಕೇಳಿದರು. ಇವತ್ತು ಮತ್ತೆ ನಾಳೆ ಅವರು ಪ್ರತ್ಯೇಕವಾಗಿ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು ಮತ್ತು ಟೀಮ್ ಏನೊಂದು ಟೂರ್ ಪ್ಲಾನ್ ಹಾಕಿದರೆ ಅಲ್ಲಿ ವಿಸಿಟ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಆ ಒಂದು ಟೂರ್ ಪ್ಲಾನಲ್ಲಿ ಇರುವಂಥ ಒಂದು ಡ್ಯಾಮೇಜ್ಗಳನ್ನ ಎಸ್ಟಿಮೇಟ್ ಮಾಡಿ ಅವರು ಗೌರ್ಮೆಂಟ್. ಅಭ್ಯಾಸಕ್ ಟೀಮ್ ರವಿವಾರಿ ಖಾಣಾಪುರ್, ಬೆಳಗಾವ್, ಹುಕ್ಕೇರಿ, ಗೋಕಾಕ್ ತಾಲೂಕ್ಯಾನ ಭೇಟಿ ದೇವನ್ ನಿರೀಕ್ಷಣ ಕೇಳಿ ಅಸೂನ್ ಸೋಮವಾರಿ ಅಥನಿ, ಕಾಗವಾಡ್, ಚಿಕ್ಕೋಡಿ, ನಿಪ್ಪಾಣಿ ತಾಲೂಕ್ಯಾನ ಭೇಟಿ ದೇನಾರ ಆಹೆತ್. ಪರಿಹಾರ ಆಢಾವಾ ಸಂದರ್ಭಾತ್ ಮಲಪ್ರಭಾ, ಘಟಪ್ರಭಾ, ಹಿರಣ್ಯಕೇಶಿ, ಕೃಷ್ಣಾ ನದಿ ಸಹ ಸಪ್ತ ನದಿಯಾಂಪಾಸೂನ್ ನುಕ್ಸಾನ್ ಝಾಲೆ ಆಹೆ. ತ್ಯಾಬದ್ದಲ್ ತಸೇಜ್ ಪ್ರಮುಖ ಪೂಲ್, ರಸ್ತಾ, ಶಾಳಾ, ಘರಾಂಚೆ ನುಕ್ಸಾನ್ ಯಾಚಾ ಆಢಾವಾ ಘೇಣಾರ ಆಹೆತ್. आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी. हाय, व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज. कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है. तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई लेकिन सोचा मिल लूं. वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना. वाव जया, बहुत सुंदर लग रहा है. वैसे सच को तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है. आखिर चॉइस किसकी है? थैंक्स. अच्छा तो कर्टन्स की तारीफ कर रही हो. अमर कौन कर्टन एंड फर्निशिंग, यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी, जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए. अमरकॉन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार, बेलगावी. होटल आदर्श पैलेस, लजीज खाने के साथ यहाँ है बेहतरीन रूम्स, रहने के लिए स्टैंडर्ड रूम्स और सूट रूम्स, साथ ही साथ मौजूद है कई सारी क्वालिटियों से भरपूर स्टैंडर्ड डिलक्स रूम्स और डिलक्स सूट रूम्स. लग्जरियस लाइफ का अनुभव लेना है तो एक बार अवश्य भेट दें. शादी और इतर प्रोग्राम्स के लिए प्लैटिनम हॉल और मिलेनियम हॉल. होटल आदर्श पैलेस, लिंगराज कॉलेज के पास, कॉलेज रोड, बेलगाव. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. शहरातील महाविद्यालय शाळा परिसरात झाडतोड होत असल्याची माहिती मिळताच समाजसेवक शंकर पाटील यांनी स्थळी धाव घेऊन झाडतोड थांबविली आहे. शनिवारी शहरातील महिला विद्यालय शाळा परिसरातील झाडतोड करण्यात येत होती. यांना त्या कारणाने शहरात मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जात आहेत. कोरोना सारख्या काळात ऑक्सिजनची कमतरता भासत असूनही अनेक ठिकाणी झाडे तोडली जात आहेत. हे कितपत योग्य आहे असा प्रश्न आता उद्भवला आहे. महिला विद्यालय शाळा परिसरात झाडे तोडले जात आहे हे जेव्हा समाजसेवक शंकर पाटील यांना कळविण्यात आले तेव्हा तातडीने त्यांनी त्या स्थळी धाव घेऊन शाळा प्रशासनाला झाडांचे महत्त्व समजावून सांगितले व झाड तोडण्यापासून रोखले आहे. त्यावेळी शाळा प्रशासनाने संपूर्ण झाडे न तोडून फक्त त्याच्या फांद्या तोडण्यास सांगून त्वरित ते झाड तोडण्यापासून रोखले आहे. ही झाडतोड रोखण्यासाठी समाजसेवक शंकर पाटील व त्यांचे मित्र विनायक पुजारी, संदेश लाठे, वरुण कारखानेस यांचा मोलाचा वाटा आहे. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. वर्ष ओलांडले तरी रेल्वे बसस्टँडचे काम अर्धवट असल्याने ते काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी नागरिकातून होत आहे. वर्ष ओलांडले तरी रेल्वे स्टेशन बसस्टँडचे काम पूर्ण न झाल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे बसस्टँड हे ग्रामीण भागातील नागरिकांना प्रमुख बसस्टँड म्हणून प्रसिद्ध आहे. एवढेच नसून गोवा, मुंबई, बेंगळूर मार्गावरून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी याच बसस्टँडचा आधार घ्यावा लागतो. पण गेल्या वर्षभरापासून विकास काम सुरू असल्याचे भासवत नागरिकांना तात्कळत ठेवण्याचा आरोप केला आहे.
सध्या ठराविक बसेस या रेल्वे स्थानकातून ये जा करत आहेत, पण प्रवाशांना बसण्यासाठी कोणतीच व्यवस्था नाही। पावसाळ्यात तर प्रवाशांनी त्रास भोगलाच आहे आणि आता त्यांना उन्हाचेही चटके खावे लागत आहेत। त्यामुळे संतप्त प्रवाशांनी बस स्टँडचे विकास काम पूर्ण करून लवकरात लवकर बस स्टँड सुरू करण्याची मागणी केली आहे। राजू, नोकरी करतो, नोकरी जायला लागते मला सकाळी 8:30 तुमची बस नसते, आल्या बस की थांबत नाहीत किंवा जातात, कुठनं जातात माहीत नाही मला। पण मला एक सांगा की तुम्ही हे 2 वर्ष झाले बस स्टँड अजून पूर्ण झालेलं नाही आहे, कधी होणार पूर्ण हे? आणि लवकर लवकर तुम्ही पूर्ण करा आणि लवकर लोकांची व्यथा बघा जरा, लोक इथं थांबलेले आहेत, काय करणार त्याला? उन्हात उन्हात थांबलेले लोक, त्याला काय करूया? तो जरा विचार करा आणि चांगलं चांगलं करून लवकर लवकर बस सुरू करा आणि सगळ्या बस सुरू करा। बस स्टँड पहिला लवकर हवेत आणि कधी होणार हे पहिला डेट द्या, तारीख द्या, तारीख पाहिजेत, बस कधी सुरू आहे हे तारीख पाहिजेत, सगळ्या बस व्यवस्थित सुरू आहेत। या बस स्टँडचे काम 90% जास्त पूर्ण झाले आहे, फक्त उद्घाटनाची बाकी आहे। पण हे बस स्टँड सुरू करण्यास विलंब का होत आहे असा नागरिकांनी प्रश्न केला आहे। 10 तारखेला गणपती उत्सव आल्याने ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रवाशांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे। रेल्वे बस स्टँड येत्या 2-4 दिवसात सुरू करून प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे। बस स्थानक हे उत्तम असे बनविण्यात आले आहे, यामध्ये 12 खाऊकट्टे दुकाने, 1 कदंबा रिझर्वेशन ऑफिस, 1 KKS रिझर्वेशन ऑफिस व 1 कंट्रोल रूम, मेडिकल शॉप व पोलीस स्टेशनचाही समावेश यात आहे। हे सारे खरे असले तरी बस स्टँड कधी सुरू होणार याकडे प्रवाशांचे लक्ष लागून राहिले आहे। तरी काही प्रवासी ताबडतोब सुरू करण्याची मागणी करत असून सुरू न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे। महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव। कागवाड शहरातील सरकारी वरिष्ठ प्राथमिक शाळेत शिक्षण दिनानिमित्त 30 वर्षांमागील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला आहे। कागवाड शहरातील सरकारी वरिष्ठ प्राथमिक शाळेत शिक्षक दिन साजरा करण्यात आला आहे। या दिनानिमित्त सुमारे 30 वर्षांमागील शिक्षकांचा सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थ्यांकडून करण्यात आले होते। या संदर्भावेळी निवृत्त शिक्षक SM मठपती म्हणाले की मी येथे शिक्षक म्हणून शिकवलेले सार्थक झाले आहे, कारण की गेल्या 30 वर्षांमागे आम्ही या विद्यार्थ्यांना शिकवले होते, त्या विद्यार्थ्यांनी आम्हा सर्व शिक्षकांना आठवणी ठेवून सर्वांना एकत्र बोलावून सत्कार केल्याने आम्हाला गर्व वाटत आहे, या कारणाने सर्व विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त करत आहे, असे ते म्हणाले। ಪರ್ಸನಲಿ ಅವ್ರದ್ದು ಸಿಟ್ಲಿ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಅವ್ರ ಮುಂದೆ ಮಾಡಲ್ಲ, ಅದ್ರ ಒಳಗೆ ನಮ್ಗೆ ಅಂತಕ್ಕಂತ ಇತ್ತು, ನಮ್ಮ ಹುಡುಗರು ಸೆನೆ ಆಗ್ತದೆ, ನಮ್ಮ ಹುಡುಗರು ಮುಂದೆ ಬರಲಿ ಕಲೀಲಿ, ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಕಲಿಯೋಂಗಿಲ್ಲ, ಫೆಸಿಲಿಟಿ ಇದ್ದಿಲ್ಲ, ನಮ್ಮನೆ ಪಾದಕ್ಕೆ ಸಾಲಿ ಹೋಗಕ್ಕೆ ಕಳಿಸ್ತಿದ್ದಿಲ್ಲ, ಓದಿದ್ರೆ ಹೋಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ಬಿಡಲ್ಲ ಅಂದ್ರು, ಆದ್ರೆ ಏನಾದ್ರೆ ಪಾದಕ್ಕೆ ಬಹಳಷ್ಟು ಕಾಲದಿಂದ ತಮ್ಮ ಮಕ್ಕಳನ್ನು ಸಾಲಿ ಕಳಿಸೋದು ಮುಂತ ಅದಕ್ಕಾಗಿ ನೀವೆಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಏರ್ಪಡಿಸಿ ಇದು ಮಾಡಿದರು, ನನಗೇನಿಸ್ತದೆ ಸ್ವರ್ಗ ವಚನ ಬರುತ್ತೆ, ಸ್ವರ್ಗಕ್ಕೆ ಇಟ್ಟಿಚ್ಚು ಹಾಕಿಸಲು ಯಾರು ಅವ್ರು ಯಾರು ಧನ ಸಂಪತ್ತು ಬೇಕು, ನೀವೆಲ್ಲ ಏನಿಲ್ಲ ಗುರು, ಇದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಏನು ತಿಳಿ ನಮ್ಗೆ ಇದೆ, ಅದಕ್ಕೆ ಬಹಳ ಅದಕ್ಕಾಗಿ ತಮಗೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನಾಯ या संदर्भावेळी शिक्षक DN धरेगौडर, शिक्षक कौजलगी, शिक्षक दाम्पत्य होनकांबळे, SM मठपती, कुलकर्णी कल्लोळकर, वकील यल्लाप्पा येडुरेसह अन्य उपस्थित होते। विजय महंतेश अरकेरी, KNN सिटी न्यूज, कागवाड। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। अडीच वर्षानंतर चुरशीची झाली बेळगाव महानगरपालिका निवडणूक, प्रथमच राष्ट्रीय पक्षाने लढविली निवडणूक पक्षांच्या चिन्हावर, बेळगाव मनप्पावर कोणत्या पक्षाचा असणार महापौर? सार्वजनिक गणेशोत्सवाला सरकारकडून परवानगी, गणेशोत्सवादरम्यान सामूहिक धार्मिक मनोरंजन कार्यक्रमावर बंदी,
बेळगाव मधील मंडळांसह लोकप्रतिनिधी घेतील कोणता निर्णय? सार्वजनिक गणेशोत्सवाला 5 दिवसांचा कालावधी दिल्याने नागरिकांतून नाराजी. 10 दिवस गणेशोत्सव साजरा करण्याची लोकमान्य टिळक गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष विजय जाधव यांची मागणी. सरकारने जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाचा करावा पुनर्विचार. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा KNN City News मराठी.